प्रत्येक हिंदू सुरक्षित राहिलाच पाहिजे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर खबरदार, गाठ इथल्याच मावळ्यांशी आहे. रोज हजारो लाखो करोडो हिंदू महागाईनं मरतायत, तणावाच्या परिस्थितीमध्ये मरतायत, भोगबळीनं मरतायत, बेरोजगार आहेत, कामधंदा नाही. सुलतानी आसमानी किंवा सरकारी, प्रत्येक संकटात सामान्य हिंदू उद्ध्वस्त होतोय. आपला धर्म हा दुसऱ्याचा द्वेष आणि स्वतःचाच फक्त उदो उदो करण्यासाठी शिकवतो का? रामगिरी महाराज असो किंवा सत्ताधारी भाजपचा, शिंदे गटाचा किंवा इतर पक्षाचा कुठलाही नेता जर वाचाळ आणि वादग्रस्त बोलत असेल तर त्याच्या मुसक्या कोणावर? म्हणजे एका बाजूला धर्माच्या नावावर राजकारण करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मतावर डोळा ठेवून वेगवेगळ्या योजना काढायच्या किंवा मतासाठी लाचार होत त्या त्या भागामध्ये याच लोकांना पैसे देऊन मतदान घ्यायचं, हे अशा पद्धतीचे स्वार्थी राजकारणी या देशात किंवा महाराष्ट्रात आहेत याचं दुर्दैव आहे. म्हणजे महंत रामगिरी महाराज असतील किंवा तथाकथित जे जे वाचाळवीर असतील, अशी लोक जर सरकारच्या आशीर्वादाने धार्मिक विद्वेष पसरवणारे वक्तव्य करत असतील तर मग कुठल्याही धर्माचा कुठलाही संत महंत किंवा मौलाना असो किंवा अजून कुणीही असो, तो त्या धर्माचं खरं 100% आचरण करतो का? आपला धर्म हा दुसऱ्याचा द्वेष आणि स्वतःचाच फक्त उदो उदो करण्यासाठी शिकवतो का? साधाही माझा प्रश्न आहे आणि साध्या गोष्टी ह्या प्रत्येक माणसाच्या मनात लक्षात राहिल्या पाहिजेत की या देशात बहुसंख्य लोक हिंदू आहेत, लाखोंचे मराठे मोर्चा काढून आरक्षण मागतात, का हो ते हिंदू नाहीत का? त्यांना आरक्षण का मिळत नाही? लाखोंच्या संख्येने धनगर आरक्षण मागतात, का त्यांना आरक्षण मिळत नाही? इतर जातींची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रोज हजारो लाखो करोडो हिंदू महागाईनं मरतायत, तणावाच्या परिस्थितीमध्ये मरतायत, भोगबळीनं मरतायत, बेरोजगार आहेत, कामधंदा नाही. सुलतानी आसमानी किंवा सरकारी, प्रत्येक संकटात सामान्य हिंदू उद्ध्वस्त होतोय. त्यावेळेस कुणाला काय दिसत नाही? होय, बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार केला जातोय, बांगलादेशच्या तिथल्या खाणेरड्या व्यवस्थेचा जाहीर निषेधच. परंतु भारतात असो किंवा भारताच्या बाहेर, प्रत्येक हिंदू सुरक्षित राहिलाच पाहिजे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर खबरदार, गाठ इथल्याच मावळ्यांशी आहे. पण हिंदू फक्त हिंदू म्हणूनच का? भारतीय म्हणून आम्ही प्रत्येक इतर जातींच्या धर्माच्या लोकांचं पण संरक्षण करणार आहोत की नाही? ज्यांना आम्ही खासदार म्हणून निवडून देतो, उद्या ते संसदेत जाऊन प्रधानमंत्री होतात, मंत्री होतात, मंत्रीपदाची किंवा प्रधानमंत्री पदाची, मुख्यमंत्री पदाची किंवा इतर मंत्र्यांची शपथ घेताना गोपनीयतेची शपथेमध्ये मी कुणाचाही द्वेष मत्सर करणार नाही म्हणतात. आणि राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या महंतानी एखाद्या धर्माच्या सर्वोच्च प्रेषितांबद्दल, प्रेरणास्थानाबद्दल अत्यंत चुकीचं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, जे की गरज नाही, तुम्ही राजकारणी नाही, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही सर्वसामान्य माणूस नाही तर तुम्ही धर्माचे प्रचारक आहात, तुम्ही साधी व्यक्ती नाही, तुम्हाला एक वैचारिक अधिष्ठान आहे, तुम्ही जो विचार स्वीकारलाय त्याचं, तुम्ही जर इतरांचा द्वेष करणार असाल तर आपला धर्म, पवित्र धर्म, हिंदू धर्म ते सांगतो का किंवा ते शिकवतो का? याचं उत्तर त्या महंतांनी सुद्धा दिलं पाहिजे. परंतु त्या महंतांनी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर कायदेशीर मार्गाने, संविधानाने तुम्हाला हक्काधिकार दिलेत, निषेध करायचा, तुम्ही जर दुसऱ्याच्या मोर्चावर जर दगडफेक करून दहशत निर्माण करणार असाल त्या दुसऱ्या धर्माचे, तर लक्षात ठेवा, मग इकडचे सुद्धा पेटून उठू शकतात, हे निर्विवाद सत्य आहे. पण हे सगळं ज्या वेळेस होत असताना
11-12 वाजता त्या महंतांवर गुन्हा दाखल होतो रामगिरी महाराजांवर, आणि 3 वाजता किंवा 4 वाजता राज्याचे सर्वोच्च नेते किंवा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय त्याच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंतांच्या कार्यक्रमाला जातात, अखंड हरिनाम सप्ताला जातात। याचा अर्थ हे काय आणि ते काय याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे। कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे, तो जर वाईट असेल, वाईट स्टेटमेंट देत असेल, वाईट वागत असेल किंवा वाईट भूमिका घेत असेल, वाईट विकृत आणि फार तर आपण म्हणू वाचाळवीर माणसाचं कधीच कुणी समर्थन करणार नाही। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जर ते करत असतील, किती भयानक आहे, किती दुर्दैव आहे। सत्य असत्याशी मन केले ग्वाई, महानिले नाही बहुमता, जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात। आमचे संत फक्त ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा तुकाराम महाराज असतील किंवा अजून कोणी असतील, यांचा फक्त संदर्भ घेतात किंवा त्यांच्या नावाने फक्त होय मी सुद्धा वारकरी किंवा आध्यात्मिक विचारधारेच आहे म्हणतात। आणि आपलीच विचारधारा आपण जर अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या थोतांड कर्मकांडाच्या जीवावर जर हे सगळं चालवत असू तर हे किती दुर्दैव आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। मला जर हिंदूंवर, हिंदू धर्माबद्दल किंवा एकंदरीत आचरणाबद्दल सन्मान अभिमान आणि इज्जत त्या ठिकाणी ठेवता येत असेल तर मी ती सन्मानाने ठेवली पाहिजे। परंतु ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा धार्मिक अनादर करतो किंवा जर तुमचा ज्या हिंदूंचा इतर धर्माबद्दल प्रचंड द्वेष आहे आणि समोरच्या व्यक्तीने जर त्याच पद्धतीचं वक्तव्य तुमच्या बाजूने केलं तर मग तुम्ही हजारांचे किंवा शेकडोंचे मोर्चे काढणार आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करणार। मग एकदा ह्यांनी बोलायचं, दुसऱ्यांदा त्यांनी प्रतिक्रिया द्यायची, याच्यात आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते तसेच राहतात। सगळ्यात महत्वाचं, दंगली करा म्हणणारे, तोडफोड करणारे, लाठ्या काठ्या दगड हातात देणारे आणि घरात बसून तुम्हाला फक्त लढा म्हणणारे लढणारे सगळे कार्यकर्ते शेवटी कायद्याच्या कचाट्यात अडकतात, गुन्हे दाखल होतात आणि हे आदेश देणारे साधा त्यांचा जामीन घ्यायला सुद्धा येत नाहीत। कधी काळी जरा तपासत जा, एखादं आंदोलन एखाद्या नेत्याने सांगितलं तर खरंच आयुष्यात त्या माणसाने संघर्ष केलाय का? अरे जे आदेश देतात त्यांची मुलं परदेशात उच्च शिक्षणासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःचा कुटुंबाचा आणि सगळ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते परदेशात असतात, अर्थात माझ्या भाषेत ते स्टडीत असतात। आणि तुमची गावगाड्यातली शहराच्या कानाकोपऱ्यात राहणारी ही समाजाच्या अस्मितेसाठी किंवा या भारतांच्या नागरिकांच्या हितासाठी ते आयुष्यभर संघर्ष करतात, पण ते त्यांचे स्टडीत असतात, आमचे मात्र कस्टडीत पाठवले जातात। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय? आणि प्रत्येक कार्यकर्त्याला परत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले तर मग ठेंगा दाखवला जातो, त्याचा जामीन घ्यायला सुद्धा नंतर कुणी राहत नाही किंवा येत नाही। हे जर धर्माच्या नावावर टोकाचं बोलून आणि वागून जर राजकारण करत असतील तर तुम्ही आम्ही जागे होणार आहोत की नाही? मी ह्या धर्माचा आहे म्हणून दुसऱ्या धर्माचा द्वेष किंवा मत्सर किंवा अनादर करण्यापेक्षा माझा धर्म किती अजून श्रेष्ठ होईल, त्यासाठी मी किती कर्तृत्ववान असेल, त्यासाठी मी किती त्या ठिकाणी प्रामाणिक पदे काम करेल। या देशामध्ये कुठलाही धर्म असू द्या, जगात सुद्धा असू द्या, तो कधीच दुसऱ्या धर्माचा द्वेष त्या ठिकाणी मानत नाही किंवा करत नाही। मग धर्माच्या नावावर समाजकारण आणि राजकारण करणारे मात्र बरोबर धर्माच्या विरोधात, आणि धार्मिक जे सर्वोच्च धर्मगुरू असतात किंवा ज्यांना आपण मानत असतो त्यांच्याविषयी जर वादग्रस्त वक्तव्य करत असतील किंवा जर टीका करत असतील, हे किती भयानक आहे। म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं हे शोधण्याची वेळ आली। म्हणून मला असं वाटतं धार्मिक
द्वेषी अफूची गोळी आहे. धर्माची दारू आणि जातीची नशा मी नेहमी सांगतो ही इतकी झिंगाट होऊन जाते तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायला तयार नाही. म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही आमचं अस्तित्व त्या ठिकाणी विसरून गेलोय आणि चुकीच्या लोकात हे सगळं त्या ठिकाणी केलं हे लक्षात ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा सगळ्या महापुरुषांना जे जे सोयीनं वापरतात त्यांनी सोयीनं मांडण्याचं काम केलं, पण जे रायतेचे राजे होते, कुळवाडी भूषण होते, बहुजन प्रतिपालक होते, सगळ्या कुळाचं रक्षण करणारे होते, म्हणजे शिवरायांना सगळेच त्या ठिकाणी पाहिजे होते किंवा शिवाजी महाराजांसोबत होते, त्या लोकांना तुम्ही अचानक धर्माच्या नावावर त्यांचा वापर करून सोयीनं स्वतःचं दुकान लावणं हे किती महापाप आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टीबद्दल बोलणं वागणं किंवा त्या पद्धतीनं विचारधारेवर चालणं ही फार मोठी संघर्षाची आणि महत्वाची गोष्ट आहे हे मला या माध्यमातून सांगायचं. कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता, कुणाच्याही खोट्या आमिषाला बळी न पडता आम्ही भारतीय आहोत आणि सर्वधर्म समभावाची आमची विचारधारा या देशाला पुढे घेऊन जाणारी आहे आणि तुमची जातीवादी विचारधारा ही प्रायव्हेट लिमिटेड आहे हे त्यांना ठणकावून सांगावं लागेल, तरच आपण आपली रेष मोडू शकतो. अन्यथा द्वेष देण्यात, दोष करण्यात, नावं ठेवण्यात किंवा इतर गोष्टीमध्ये काढीचाही काही उपयोग नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.